सध्या दुष्काळाची सावट राज्यावर वावरतीये. या दुष्काळामुळे अनेक शेतकऱ्यांच्या कष्टाने उजवलेल्या फळबागा जळून गेल्या आहेत. हे शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडलेत. या शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपयाची तातडीने मदत द्यावी, अन्यथा मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी दिलाय. विदर्भातील शेतकऱ्यांच्या वाळलेल्या संत्रा बागेला 1,00,000 रुपये तसेच टँकरने पाणी घालून जगवलेल्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यास एकरी 50,000 रुपये तातडीची मदत करावी अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी केली आहे. मागण्या मान्य न झाल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरावर मोर्चा काढणार असल्याचा इशारा राजू शेट्टींनी यावेळी सरकारला दिला. ते अमरावतीमध्ये पार पडलेल्या दुष्काळ पाणी परिषदेत बोलत होते. विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात दुष्काळ तीव्र आहे, त्याकडे गांभीर्यानं बघण्याची गरज आहे असंही राजू शेट्टी यांनी यावेळी म्हटलं. महाराष्ट्रामध्ये दुष्काळानं उग्र असं रूप धारण केलेलं आहे. विदर्भ आणि मराठवाड्याने पश्चिम महाराष्ट्रातील जो कायम दुष्काळी प्रदेश आहे, या ठिकाणी परिस्थिती अतिशय हलाखीची आहे. परंतु शासनानं ज्या पद्धतीनं ज्या गांभीर्यानं या दुष्काळाकडे बघायला पाहिजे होतं, ते गांभीर्य सरकारकडे नाही असं दिसून येतं. आज चारा छावण्यांची अवस्था अतिशय बिकट आहे, त्यांना अनुदान वेळेवर मिळत नाही, जनावरांना पुरेसा चारा मिळत नाही, पाणी मिळत नाही. चारा आणि पाण्यासाठी अक्षरशः जनावरं तरसत आहेत अशी परिस्थिती आहे. त्याचबरोबर टँकर माफियांनी हैदोस घातलेला आहे. पाण्यासाठी विशेषतः महिला भगिनींना खेड्यापाड्यामध्ये वणवण करावं लागतं, गावाच्या गावं स्थलांतरित होत आहे. परंतु मंत्री दुष्काळ पर्यटन करण्याच्या पलीकडे काही करण्याच्या मनस्थितीत दिसत नाही. वास्तविक पाहता 23 एप्रिलला मतदान प्रक्रिया महाराष्ट्रातली 23 आणि 29 एप्रिलला संपली, त्यानंतर सरकारनं दुष्काळाकडे लक्ष द्यायला पाहिजे होतं. परंतु आचारसंहितेचा कारण पुढं करून सरकारनं केवळ आणि केवळ बघ्याची भूमिका घेतली. लोकसभेचे निवडणुकीचे निकाल लागूनही आता 2 आठवडे होत आले, परंतु अजूनही विजयाच्या जल्लोषामध्ये त्यांना दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे आश्रू पुसायला वेळ मिळत नाही अशी अवस्था झाली आहे. तुमच्या देवेंद्र भोयारसारखे काही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर